स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारणे शब्द नाकारायचे ते शब्द ते नेहमी म्हणायचे की अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि पुढारी नाही म्हणायला शिकला जोपर्यंत पुढारी म्हणजे माझे एक मित्र जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि मी डेप्युटी होतो नुकतंच 22-23 वर्ष वय माझं काही एका ठिकाणी जेवायला गेलो सांचे पर्यंत म्हणला मी माझं पहिलं जीवन मिळेल म्हणजे का तुला नंतर कळेल म्हणत जेवलो मी आम्ही पंचगंगे काठी आणि भारताला सोडत गावातला एक नेटका माणूस असतो तो निवेदन देतो आमच्या गावात पालवडी नाही आमच्या गावात आड नाही आमच्या गावात नदी नाही आमचा मित्र भरला म्हणला सीओ साहेब एक आड मंजूर करून टाका ह्यांना बालवाडी देऊन टाका नदी मी देऊन टाका मी जो म्हणलं दिनकर का म्हणलं मी तुला जेवायचं का म्हणलो मी त्या पहिल्यांदा बरं तिकडे कशाला यायचं म्हणला ज्या ज्या उणीवा या समाजामध्ये आहे जिथे जिथे संधी नाही माझ्या जेवणात संपलं म्हणजे उदरचा उल्लेख झाला मी संधी आधी करतो मी माझ्या शाळेत पहिला आलो केंद्रामध्ये दुसरा असेल मरू कर्मवीर भाऊ अण्णा यांच्या वडिलांचे गुरु ते माझ्या घरी आले कारण ते कॉलेज काढलं 2-3 वर्ष मी ते म्हणजे दादा म्हणजे तुमचा वर्ग माझ्या कॉलेजला लागतो माझे शंकरराव कर्मळेकर नावाचे गुरुजी होते ते म्हणजे निवास मला विचारायचं काय करायचं काय म्हणजे साहेबांनी काय मला सांगितलं तर मी तुला काका काय करायचं म्हणजे तुला 78 मार्क आहेत त्या काळातले म्हणजे 98 नाही तुला एसपी कॉलेज साहेबांनी आणि तू डॉक्टर इंजिनियर होणार नाही तू 8 असेल मी 8 गेलो बीए झालो एम ए झालो एल एल बी झालो म्हणून आणि डेप्युटी परीक्षा पहिल्या नंबर पास झालो म्हणून फेड द्यावे वेट दादा यांची जुनी संगत आहे गेल्यानंतर दुसऱ्या वेळा काही पंचायत समिती वगैरे सुरू झालं होतं 65 साल सांगतो मी 65 साल सुरू झालं होतं आणि आबासाहेब पारनेकर नावाचे माझे एक नातेवाईक जे बऱ्यापैकी पहिला होते चव्हाणच्या वेळी सहकारी सीईओ झाले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि एक आय एस ऑफिसर हा सीईओ होता राजगोपाल म्हणून अतिशय बुद्धिमान चांगला माणूस त्याला लोकसभेत सिलेक्ट करायचे आम्हाला म्हणायचंय की आपण जनतेला सीईओ काय करता येणार नाही आपण त्याला आय एस व्हावं लागतं अध्यक्षाला काय हरकत आहे पहिलं पंचायत समिती कराड नंतर झेडपीमध्ये शिक्षणार्थ नंतर कुठेतरी असं काही ते कोण करता येईल बैस म्हणजे विणताना म्हणणं विणू विण्याला माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि आपल्या संस्थेत शिकून पहिला आला होता त्यावेळेला मी 70 केला होता तो आता डेप्युटी क्लिअर झालाय आणि वकिली झाला त्याला ओवळ मला बरं वाटलं म्हणलं त्याचा जमलं वाटलं मला डोळ्यासमोर दिसतो तबक काढलं दोन तिथे ते निराजे भेटवली मला ओवळ धंद लावला बस म्हणजे बरं त्यावेळेस पेढे बॉक्स नसायचे बरं पुढा दोन वेळा पुढे चालायच एक मुलगी बघायला जातो ना असा फिरका तो सोडायचा म्हणजे काढायचा नाही पहिला धाका दुसरा धाका कधी काढायचा मग ती एक वेणी सांगतो पुढा तो पुढं सोडायचा मुलीला तोंडात एक तो पेढा द्यायचा ती वेणी द्यायची पसंत आणि त्यानंतर ठरलेचं गाणं कौशल्यता राबवतो कबीराने ते जे गाणं होतं ते आणि भिंत म्हणजे जमीन टोकरत टोकरत एक वेणी पुढे घेऊन जे गाणं म्हणायचं मुलगी पसंत त्या काळाचा तो पुढा तसला ऐकून मी रिव्ह्यूवर गेलो 65 साली गोष्ट सांगतो ताईने वळलं वगैरे मला पाणी वगैरे दिलं तू म्हणले आळवाचं पान बघितलं म्हणलं बघित सकाळी काय असतं म्हणजे त्याच्यावर काय पडतं म्हणजे साहेब दहीवर पडत हा आपल्याकडे शब्द दवबिंदू वगैरे ते वेगळं मी खेळायचं म्हणजे दहीवर कसं दिसत म्हणलं मोठ्या दिसत ना 11 वाजता 11 वाजता काय दिसत काय होतं म्हणलं सूर्याच्या उष्णते उडून जातो
राजकारण तसंच आहे. निम्म खाल्यावर म्हणजे आता जमलं तर आपलं पंचायत समिती सरकार सांगणार नाही कारण मीही इथं परत येणार नाही. एखाद्या माणसाची पटू देण्याची कला काय असते म्हणलं काय होतं म्हणजे उदाहरण कसं पडतात म्हणजे साहेब तो हत्ती दळतो ते खरं नाही म्हणून हत्ती दळत येतो पण मध्ये कुंड घालतात पुन्हा एक कुंड घालतात म्हणून हत्ती दळत भागतो. तर म्हणजे कशा करतात अरे म्हणजे ते सुळे जे असतात ना ते सुळे बरोबर त्या दोन मुंडाच्या पलीकडे येत नाही त्यामुळे हत्तीचे गंडसर फुटत नाही आणि त्यामुळे दरवाजा उघडायचा प्रयत्न होतो तरी दरवाजा उघडतो का. म्हणजे साहेब जर बिजागऱ्या कच्च्या असतो उघडतो बिजागऱ्या शब्द आपल्याकडे उघडतो तरी नाही म्हणजे ते दोन माणूस गेले त्याने अंडा काढला म्हणजे अंडा तुम्ही काढणार हो म्हणजे आमच्या वाढायला अडणार नाही इकडून सारा तिकडे कडी असते म्हणजे काढायचं मग काय होतं म्हणले तर अडणा काढल्यामुळं दरवाज्याची जी क्षमता असते ती उघडायची क्षमता कमी होते आणि हत्तीने धडक मारल्यावर ते दरवाजा बिजागर उघडतात दरवाजा बरोबर आहे. बहुजन समाजातल्या मुलांनी अडणा काढायला शिकलं पाहिजे आणि सामान्य माणसे दरवाजे मोकळे केले होते. तू कलेक्टर होऊ शकत कमिशनर होऊ शकत सातारा जिल्ह्यामध्ये 1949 साली एक मुलगा डेप्युटी कलेक्टर झालाय तो आता कमिशनर आहे. तू कोशील माझा एक पहिले कपडे बदल पॅन्ट शर्ट शिवायचं चांगला जमलं टाय घाल पण चपल्या घालू नको फूट घाल त्याला शोभेच पाहिजे. साहेब गेलो आणि जॉईन झालो कलेक्टर म्हणून खुर्ची जाऊन बसलो त्याला चव्हाण सांगतो डोळ्यात नासू आहे मला तर कोण आहे एटी पवारांसारख्या माणसामध्ये त्यांनी नोकरी केली राजकारणात जाताना पत्नीला विरोध केला तरी ते गेले मला माझ्या घरातून काही क्षण नको नव्हतं आमदार होणं खासदार होणं त्याही काळात तसा आवडलो. शरदराव पवार माझे मित्र मुद्दाम ह्या त्यांना सांगतोय चव्हाण साहेब ह्याच सांगतोय ते म्हणजे यार तू काय नाही आपण नोकरी करू मी म्हणलं नाही म्हणतो कारण आता यशवंतराव चव्हाण शेजारी यशवंतराव मिळते शेजारी राजा बापू इकडे दादासाहेब जगतात वरती आनंदराव चव्हाण मी आपला नोकरी करतो आणि चव्हाण साहेबांना तेच सांगितले त्या चव्हाण साहेबांना ही दूरदृष्टी होती की बहुजन समाजामध्ये कोणत्याही वैशिष्ट्याशिवाय एक मुलगा पास झालाय त्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र गेली एखाद्या विभागाची सूत्र गेली तो निश्चितपणे बोलवून सांगेल लोकांना हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या एमआयडीसी जमिनी घेताना तो मला आनंद झाला. 3 ते 4 हजार तरी शिल्टरी जर असलं तर मी 10,000 रुपये पाहून जाणार आणि जमिनी घ्यायचो ही दूरदृष्टी. यानंतर उत्तम वक्त्याच्या जोडीला उत्तम अभ्यास उत्तम वाचक महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक साहित्यिक मंडळाने काढलं आणि स्वर्गीय तीर्थ तर्कतीर्थ लक्ष्मणजी जोशी यांना प्रभुत्व दिलं विश्वकोश निर्माण केला मराठी भाषेमधले शब्द कसे आले कुठून आले कोणत्या भाषेत आले ते शब्दाचं मूल्य काय शब्द कसे निर्माण झाले नाटक बघायला गेले लोकांना भेटले मध्यंतरात कसं काय नाटक छान नाटक अहो म्हणले साहेब 100 रुपयाचे 70 रुपयाचे आम्हाला मिळतात 30 रुपये सरकारने मिळतात नाटकाचे कर्म सर्कसचं कर्म तमाशा परिषद काढली विश्वराव चव्हाणांच्या जीवनाचा एक चित्रपट आता माझे मित्र जब्बार पाटील काढतायत तिथे रशेश मी बघितली पुरं पुरं डबल शीट ताकारी लावून तमाशा उभं राहिला एक सर भेटले सर अरे म्हणजे यशवंतराव कुठे कुठे जातात आता काय सांगायचं त्यानंतर कळलं की तमाशाला गेलो होतो तर मला बसलो म्हणजे टॉमशाला भेटलो मग टॉमशा कुठं टॉमशा म्हणजे साहेब निघालो होता पुण्याला रेल्वेतनं ताकारी गाडी थांब तिथे थांबलो आणि टॉमशा मी बोलावलो म्हणजे कोण टॉमशा तो बरोडा शहराचा भाऊ आहे कृष्णाकडे बोलले नाही माझं पदवी नाही सांगत त्या तपासाला राजश्रय दिला बाळासाहेब देसाई अध्यक्ष झाले पुस्तिका परिषद काढली सगळे हिंदी केसरी चंपा गुप्तांपासून श्रीपती खत्राळ गणपतराव आंधळकर दीनानाथ हे सगळे त्यांच्या डीसीजी बँक सातारा डीसीजी बँक ज्या बँकेला वडील 6 वर्ष नाबार्डचं परिषद का केले
सामान्य माणसाला खंड ठेवल्याशिवाय 15 वर्षाचं कर्ज काढल्याशिवाय जत्रेला आल्यानंतर गावी जाता येत नाही, मुंबईला परत जाता येत नाही. हे ज्या वेळेला बघितलं डीसी बँक आहे आणि शेतकऱ्याला साधारण उतारा हीच पद, त्याच्यावरती कर्ज, पीक कर्ज त्यांनी काढलं. एवढंच नव्हे तर ग्रंथाला लक्ष दिलं. जे जे भोजन समाज ते साहित्य लिहिणारे लोक आहेत, नादो मानवर घ्या, गदिमा घ्या, गदिमाला विधान परिषद आणलं बसवलं. गदिमांच्या गीतानं महाराष्ट्र फुलला, आपल्या संघे आपुला आला मराठवाडा मोलाचा शतकोटी चतकोलाचा, या कोकणाचा आता येणार रेल्वे गाडी. निवडणुकीतल्या भाषणामध्ये पहिला जलसा व्हायचा, दांड्या खोकला झालं का बाई, ही त्यापेक्षा गाणी चव्हाण स्वामीची व्याख्यान प्रचंड असा. त्या काळात हेलिकॉप्टर वगैरे फारशी नव्हती, विमान असायचं पण ते टापट असायचं, पण ते भाड्याने मिळायचं नाही. सर्वसामान्य माणसाला आपल्या बरोबर घेऊन मग साहित्य असू द्या, चित्रपट असू द्या, नाटक असू द्या, कर्मवीय कार्यक्रम असू द्या, कुस्ती असू द्या, तमाशा असू द्या, त्याला राजाश्रेव तो राजाश्रेय केवळ चव्हाण स्वामीने मिळाला. व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर नावानं पुरस्कार त्यांनी द्यायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर पुढं पुढं दिल्लीमध्ये गेल्या सैनिकां पुढं सुरजला दिदी, सुधीर फडके यांना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवलं. मी विनोदांच्या चरित्रामध्ये काही चव्हाण साहेबांनी परदेशात असताना जिथे तिथे गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून ते पत्र लिहिले. आपण उल्लेख केला त्यांच्या तब्येतीचा आणि मूल होणार नाही त्याचे थोडा किस्सा सांगतो. चव्हाण साहेब दुसरं लग्न करावं याकरता फार मोठी मोठी मंडळी जमाली. त्यात एक महापुरुष होते, त्यांनी चव्हाण साहेब सुचवलं. चव्हाण साहेब म्हणले की अण्णा हीच गोष्ट विनोदांच्या बाबतीत जर कोणी विचारली तिनं दुसरं लग्न करावं का तर तुम्ही काय म्हणता? आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम असलेला माणूस होता, काबूलला निघालं दिल्लीवर आणि मनात असा विचार आला. ब्रिटिश कुलकर्णी नाव त्यांचे मित्र होते, जे लेफ्टनंट गव्हर्नर होते ह्याला पांडिचेरीला, ते त्यांचे कॉलेजमधले मित्र. नाशिक फडके बाळकृष्ण हे त्यांचे गुरु. लहानपणी काही चर्चा चालतात की मोठे झालं काय करायचं, तर म्हणजे कुत्रा बाळायचं. मध्यम वर्गीयांचे स्वप्न, नोकरी लागल्या काय ट्रेन मध्ये स्वप्न काय कुत्रा बाळा काय नाव ठेवायचं पक्षा आणि बघणं माझं नाव काय ठेवायचं ठेव. वेणू तर मी काबूला कदम लिहित आहे की वेणू मला खैबर खिंडीचं फार आकर्षण, ज्या खिंडीनं बरेचसे परकीय आले, कुण आले, पर्शियन आले, मोगल आले, सगळे ते की बघावी म्हणून मी कॉकपिट मध्ये गेलो आणि तिथल्या पायलट विचारलं का हे खैबर म्हणून जाईल काय? नाही म्हणजे साहेब खैबर डाव्या हाताला आहे, आपण काबूलला जाते खैबर लागणार म्हणून. मनात कुठेतरी कुटकुट वाटली की ज्या खैबरला आपल्याला बघा वाटत ती खैबर काही आपल्या जीवनात आली नाही, येणार नाही. कुत्रा जर बाळगला त्याचं नाव बादशाह आणि बंगला जर बांधला त्याचं नाव खैबर ठेवावं असं आपण दोघं ठरलो. वेणू विमानाला जाऊन खैबर मला भेटली नाही, बादशाह कुत्रा आपण सह्याद्रीवर बाळगला तो दिल्ली नेणार त्याचा एक आनंद आहे. या दुःखातच मी हयात हॉटेलमध्ये उतरलो, पाचव्या मजल्यावर गेलो, माझं सामान यायचं होतं, समोर एक मोठ्या पंचतारखेत सूट होता त्याचं नाव खैबर. अगं वेणू किती आनंद झाला मग सांगू, तुला मी खैबर बघायला ठेवू नाही शकलो, तू माझ्यावर नाहीस पण पुढचे 5 दिवस मी खैबर मध्ये राहणार याच आनंद मला होतोय, तो मी तुला पत्रानं कळवतो. पत्नीवर नितांत प्रेम असलेला हा माणूस व्यक्तिमत्वाच्या विकासात सुखसंपन्न होतो. दादांना अनुभव असेल, दादांसारख्याला मला त्यांच्या गाडीत बसायची संधी मिळाली, अनेक गोष्टी मला सांगायची. मी
संयुक्त सहकार वितरण मंडळाचा सेक्रेटरी होते. सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे सांगली सातारा म्हणजे ओळखत नव्हते, तेव्हा दक्षिण सातारा म्हणजे सांगली आणि उत्तर सातारा म्हणजे सातारा. मी त्या मंडळाचा सेक्रेटरी होतो. दोन तीनशे पोरं फर्ग्युसन कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, एस पी कॉलेज, वाडिया कॉलेज यामध्ये शिकायला होतो. आम्ही मंडळ काढलं आणि म्हणजे चव्हाण साहेब आपण आलं पाहिजे उद्घाटन म्हणजे येतो. मी म्हणलं सर्किट हाऊस तुम्हाला कुठे घ्यायला होती ताकली होती, ते म्हणजे त्यांचे पी एच होते श्रीपाद डोंगरे तिचा पत्ता लिहून घेऊन. मी म्हणलं साहेब माझा पत्ता काय करायचं तुम्हाला, मी शेतो नाही मी तुझ्याकडे येतो. म्हणजे 1958 साली मी इंटरला असताना माननीय मुख्यमंत्री लवायचा वयस मला हॉस्टेलमध्ये घ्यायला. आता मला सांग ना, आपल्या गावचा एक पोरगा आपल्या इच्छेनुसार तिकडे गेला त्याच महत्व वाढण्याकरता मला सांगा पीएमला जरी भेटलो आपण राजीव गांधी मी भेटलो कलेक्टर तो पुण्याचा दादा शेक हँड केला दोन तीन दिवस कुणालाही हात दिला नाही हात लावणार नाही. तिसऱ्या दिवशी पाहिलं मला म्हणा तुम्ही हात काय घाण ठेवलाय का, मलाही हात लावत नाही म्हणणं नाही राजीव गांधी शेक हँड असं म्हणतो. ज्याच्या जीवनात मी खैबर नाही झालं विरंगुळ सुद्धा झालं दादा ना मित्रांनी बांधलं आहे तुम्हाला मला सांगू द्या. 25 नोव्हेंबर 1984 लिहून आल्यानंतर बँकेमध्ये दोन बँकेत मिळून 36,000 रुपये पहिलं मृत्यूपत्र केलं विणूताईंच्या नावाने. विणूताई गेल्या म्हणून मृत्यूपत्र जे केलं त्या मृत्यूपत्रात कुणाला काय द्यावं कुणाला विरंगुळा म्हणला शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी बँक तो माझ्या शाळेला लागून आहे तो बंगल्याचं काय करावं हे सुद्धा साहेबांनी घेऊन ठरवलं. पहिले चरित्र कृष्णाकाठ बालपण ते 1946 दुसरं सागर तीर सह्याद्री आणि तिसरा यमुना तीरी दोन्ही चरित्र घेऊन ठरले नाही. पण या माणसानं संपूर्ण आयुष्यभर कुठेही जाऊ द्या मला पूर्ण आठवत आहे वाराणसीला किस्सा मला साहेबांचा निवास म्हणजे मी स्टेजवर होतो आणि बरीचशी माणसं आम्ही खाली उतरतो ना ती तू उभी होती म्हणून मी खाली उतरलं तर टोप्या म्हणजे आपण देशात कुठेही गेलं टोपी तिकडली जरा उदल असते पुढे माग असतात सातारी जरा तिरकी असते काही लोक इथे घेतात काही लोक इथे घेतात काही लोक इकडे घेतात पावसाळ्यात टोपी उंच असते दिवाळ ज्याला म्हणतात चव्हाणसाहेबांची पट्टीची असते त्या टोप्याने म्हणजे आमचा किस्सा काम नरुमा लिंबे सारखा एक त्यांचा जवळचा मित्र त्यांनी मला सांगितली गोष्ट मला सांगतो दाता कसा असावा. विनोदने सांगितलं विनोदने मी साधारणतः पाऊन ते 1:30 वाजेपर्यंत येणार आहे नरुबा येतील कारण या म्हणून सांगितले मी लवकर येणार होतो पण माझी काठ पडणार नाही आल्यावर मला आठवण कर साहेब सहदेवाने दोन तास खाल्ले पाठीच्या 4:15 साहेब साडेचार निघून गेले नरुबा उठले गाडी आली त्यांना विटेल सोडायला ज्या मित्रांना आपण ज्या अपेक्षा आलो त्याची गाठ पडली नाही म्हणून मनात मला दुःख पण सह्याद्री झोपायला मिळालं त्याचा फार मोठा आनंद. व्हीटीवरती बसले जाऊन त्यावेळीची व्हीटी आता जी सी असते दादा खिशात हात घातला पाकिट होत म्हणजे असायचं त्यात मला सांगा कोण एवढं करत माझा मित्र येणार तो का येणार आहे त्याला काय पाहिजे ते मला पोचवता येणार नाही तू मला आठवण कर ते केल्यानंतर त्या पाकिटात ते होतं आणि ते पाकिट मिळालं नाही या दुःखात माणूस गाडी बसतो आणि सहज खिशाला पाकिट लागतं केवढा मोठा आनंद काय पाहिजे. वळवडे नावाचे एक त्यांचे मित्र खेळ असतो मध्ये त्याला दिल्लीला बोलवलं अख्खी दिल्ली फिरवली आपली गाडी म्हणून नवरा बघायला कपडे केले आणि परत गाडी बसली. मला सांगा साधी माणसं जराकडे वर गेली तर गाडीत बसून तो वाकडी बसतो म्हणजे काय 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 होत 45 जणांनी आपला काय दिलं 45 जणांनी आपला जीप गाडी गोल साडी आणि बालवाडी मी काय काळ असं बसलो कलेक्टर म्हणून पण त्या समाजामधला एक माणूस
एवढ्या वस्तू जागी गेल्या तुझा हिमालयाकरता गेलेला माणूस सह्याद्रीची काळी छातीला माणूस या देशाला जलांबूत होतो आणि नोव्हेंबर महिन्यात फोन आल्यानंतर पंडितजीने सांगतो कृष्णराजी आप अकेले हो? हाँ सर मैं अकेला हूं। आपको दिल्ली आना पड़ेगा, समझ समय तक आई वुड कंसल्ट वन पर्सन, दैट वन पर्सन वॉज नोबडी एल्स बट मी थिंग चव्हाण साहेबांनी हो म्हणाले नाही, घरी गेले सह्याद्रीवरती विणताईशी बोलले, विणू उत्तरेमध्ये थंडी, उत्तरेमध्ये उष्ण हवा, तिथलं विषम हवामान तुला परवडणार नाही असं मला वाटतं, तुला विचारल्याशिवाय तिथं जाणं आणि हो म्हणणं मला योग्य नाही वाटलं। विणताईचं उत्तर, साहेब ज्यांच्यावरती आपण श्रद्धातून महाराष्ट्र मोठा का पंडित धर्म मोठे असं म्हणाले, संयुक्त महाराज झाला ही गोष्ट खरी आहे, त्यानंतर त्यांच्या ऋणात आपण आहोत, तुम्ही हो म्हणा आणि ते हो म्हणाले। 1946 साली पहिल्यांदा निवडून आले विधानसभेवरती आणि शुक्रवार पेठेच्या घरात आले, चौकट लहान म्हणून वाकून आले, वेणुताईंनी उत्तम पैकी तबक त्यावरच्या पिदळी जे काय असेल ते केलं होतं आणि गंध लावला आणि चव्हाण साहेबांच्या डोळ्यात एक टीप आलं आणि म्हणे वेणू माझ्या या वर्षात तुझा फार मोठा वाटा आहे। ताई म्हणतात साहेब यशाचे वाटे करायचे नसतात, इतकी सुशिक्षित सुशिक्षित स्त्री बरोबर होत्या, इस्लाम मध्ये नवरा सापडत नाही अटक झाली